आपल्या भागातील बातम्या आणि प्रत्येक अपडेट सर्वात अगोदर मिळवण्यासाठी आपल्या राष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। रेपाखेड वासियांच्या रस्त्यासाठी साखळी उपोषण सुरू। 3 दिवसांनी करणार बेमुदत उपोषण। रोड व पुलाची दयनीय अवस्था, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे सिरसो फाटा ते रेपाखेड रस्त्याचे डांबरीकरण, रेपाखेडच्या खोराडी नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण, तसे रेपाखेडच्या येवली नाल्यावर मोठ्या पुलाचे बांधकाम करून त्यांची उंची वाढविण्याची मागणी रेपाखेड गट ग्रामपंचायतीच्या सरपंच रुपाली नागसेन जामनिक व ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिनातून केली असून आजपासून 3 दिवसाचे साखळी उपोषण सुरू केले आहे व 3 दिवसांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे। रेपाखेड हे गाव दर्यापूर रस्त्यावरील सिरसो पासून 3 किलोमीटर अंतरावर आहे। सिरसो फाटा रेपाखेड रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण 1999 ते 2000 मध्ये झाले, त्यानंतर या रस्त्याचे कोणतेही काम झालेले नाही, त्यामुळे या रस्त्यावरील दगड गिट्टी उखडलेली आहे। यामुळे या रस्त्यावर पायदळ चालणे सुद्धा कठीण झाले आहे, तसेच वाहनाने देखील या रस्त्यावरून जाणे येणे करता येत नाही। या रस्त्यावर नेहमीच अपघात देखील होतात। या रस्त्यावरूनच गावातील विद्यार्थ्यांना शाळेत ये जा करावे लागते। या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी आजवर दिलेली निवेदने बेदखल राहिली आहेत। शिवाय रेपाखेड खोरोडी नाल्याच्या पुरामुळे दरवर्षी आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे नुकसान होत राहते, त्यामुळे या नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण करणे आवश्यक आहे। येवली नाल्यावर मोठ्या पुलाची आवश्यकता आहे, त्यामुळे मोठ्या पुलाचे बांधकाम करून उंची वाढविण्यात यावी। संबंधित यंत्रणेच्या दुर्लक्षपणामुळे रेपाखेड ग्रामवासियांना अद्याप न्याय मिळालेला नाही व पुढेही न्याय मिळण्याची अपेक्षा नसल्या कारणाने न्याय मागणीकरिता आजपासून गट ग्रामपंचायत रेपाखेड कार्यालयासमोर सरपंच व ग्रामस्थांनी 3 दिवसांचे साखळी उपोषण सुरू केले आहे आणि ह्या मागण्या मान्य न केल्यास आमरण उपोषणाचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे। संतोष माने सह धनराज सपकाळ, आपले राष्ट्रीय न्यूज।